आज कॅबिनेटची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये अनेक विषय झाले, 8 विषय एकंदरीत होते. जास्त करून कोरोनाच्या संदर्भातलं जे एकंदरीत परिस्थिती बदलते त्याच्याबद्दलचा आढावा घेण्यात आला. त्याच्याबद्दलच्या काही निर्णय त्याच्या घेण्यात आले. कालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव बाकीचे सगळे चीफ सेक्रेटरी सगळेच आम्ही होतो. त्यावेळेस विभागीय आयुक्त कलेक्टर ह्या सगळ्यांच्या बरोबर मीटिंग घेऊन काय आपण सगळ्यांनी पुढची पावलं उचलली पाहिजे याबद्दलचं गाईडलाईन दिलेली आहे. तशा प्रकारे कामाला सुरुवात झालेली आहे. परंतु कोरोनाचं संकट जरी असलं संपूर्ण जगावर, तरी विकासाला नेहमीच महत्त्व द्यायचं असतं. आणि त्याच्यातूनच बरेच वर्षाची पिंपरी चिंचवडकरांची मागणी होती की पिंपरी ते स्वारगेट एवढंच जे काही मेट्रो मंजूर आहे त्याच्याऐवजी निगडी टू स्वारगेट केली तर जास्त चांगलं होईल. खरं तर निगडी टू स्वारगेट आणि स्वारगेटपासून पुढं कात्रच इथपर्यंत ती गेली पाहिजे. परंतु आत्ता जो काही आज मान्यता देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये 60% रक्कम ही आपण वित्तीय संस्थांच्याकडनं उभी करणार आहोत. बाकीची राहिलेली रक्कम ही केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला थोडासा अधिकचा फंड्स हा उभा करावा लागणार आहे. त्यांची मदत त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. परंतु त्यांनी तशा प्रकारची मानसिकता दाखवली आणि ती दाखवल्यामुळं आज तो विषय आम्ही कॅबिनेटने त्याला मान्यता दिली. आता तो प्रस्ताव केंद्रामध्ये जाईल आणि केंद्र त्याला मान्यता देईल. महाराष्ट्रमध्ये कोरोना के नाही अभी तो उसके बारे में हमने लोगों को बताया है कि सबने डिस्टेंस रखना चाहिए, मास्क यूज करना ही चाहिए. और जो भी गवर्नमेंट ने बताया है, समझो शादी हो तो ज़्यादा से ज़्यादा कितने लोग उसमें होना चाहिए तो उतने ही लोग होने चाहिए. लेकिन अभी जो शादियाँ हम देखते तो 5,000-5,000 10,000-10,000 लोग रूरल एरिया में या कई अलग अलग एरिया में दिखाई देते हैं. उसका असर हो रहा है और इसीलिए थोड़ा सा पॉजिटिव के जो ये है लोग है पॉजिटिव बढ़ रही है, ये सच है. इसीलिए सबको बताया है कि अभी थोड़ा सा लॉ के बारे में भी और बाकी के बारे में भी जो नियम बनाए हैं वो नियम के अनुसार ही सबका काम होना चाहिए, ऐसे गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के चीफ मिनिस्टर ने सबको कहा है. नहीं, लॉकडाउन के बारे में अगर ये कंट्रोल में नहीं आया, कंट्रोल में लाने के लिए पूरी कोशिश हमारे अलग अलग डिपार्टमेंट कर रहे हैं, गवर्नमेंट कर रहा है. लेकिन खाली गवर्नमेंट अकेला करके कुछ होने वाला नहीं है, लोगों की साथ भी उसमें मिलनी चाहिए. आप देखो मेट्रो शुरू हुई, मेट्रो नहीं लोकल शुरू हो गई, लेकिन लोकल में इतनी भीड़ दिखाई देती है. आप अलग अलग चैनल वालों ने भी दिखाया कि जैसा कोरोना या है ही नहीं. हम पहले कोरोना आने से पहले जैसे एक हमेशा रहते थे उसी हिसाब से लोग रहने लगे हैं. वो बहुत गलत है, उसकी बहुत बड़ी कीमत अब हमें सबको चुकानी पड़ेगी. ऐसे मैंने औरंगाबाद में भी स्टेटमेंट किया था, आज भी मैं यही कहना चाहता हूँ कि सबने खुद का भी ख्याल रखना चाहिए, बाकी लोगों का भी ख्याल रखना चाहिए. और ये कोरोना कैसे अपने महाराष्ट्र से अपने भारत से चला जाएगा इसके बारे में सबने कोशिश करी. दादा मराठीमध्ये संजय राठोड सर नॉट रिचेबल आहे, त्यांच्यावरती विरोधकांनी अनेक आरोप केलेले आहेत, मात्र ते कुठलाही खुलासा अजून करत नाही. मला अशी माहिती मिळाली की गुरुवारी ते खुलासा करणार आहेत असं मला माहिती मिळाली. माझाही त्यांचा काही कॉन्टॅक्ट झाला नाही. परंतु त्यांच्यावर जे आरोप झाले त्याच्याबद्दल आम्ही स्वतः सांगितलं, राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं की कुणाच्याही बद्दल काही झालं आरोप झाले तर त्याची रितसर चौकशी झाली
झाली पाहिजे त्या केसची चौकशी आज पुणे शहराचे पोलीस करतायत मध्ये डीआयजी पण स्वतः गेलेले होते काही लोकांना त्याच्या संदर्भामध्ये ताब्यामध्ये देखील घेतलेला आहे परंतु जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत निष्पाप व्यक्तीच्या बद्दलचं नाव घेऊन कारण नसताना त्यांना संशयाच्या भोवऱ्यामध्ये टाकणं हेही फार उचित नाही माग धनंजय मुंडेंच्याही बाबतीमध्ये तसं झालेलं आपण सगळ्यांनी पाहिलं वास्तविक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारी ती व्यक्ती आहे आणि त्या संदर्भामध्ये ज्या मुलीच्या बद्दलची घटना घडलेली आहे जिनं खुदकुशी केली असं सांगितलं जात आहे अर्थात चौकशीमध्ये ते पुढं सगळं येईल पण तिच्या वडिलांचं स्टेटमेंट मी स्वतः टी व्हीवर पाहिलं ते वडील तर म्हणतात की आमच्यावर कर्ज झालेलं होतं ती आमच्या घरातला एक मुलगा असल्यासारखंच वागत होती तिनं काही एक बिझनेस सुरू करायचा प्रयत्न केला पोल्ट्रीचा परंतु दुर्दैवाने करोनाचं संकट आलं त्याच्यामध्ये तो बिझनेस अडचणीत आला आजही आपण बघतो बर्ड फ्लू आल्यामुळं आजच मला सुनील केदार साहेब सांगत होते की अनेक पक्षी म्हणजे त्या ठिकाणी मारण्यात आले आणि तो बर्ड फ्लू कसा कंट्रोल होईल याबद्दलची पण खबरदारी घेण्यात आली तसा प्रयत्न चालू आहे त्याच्यामुळे वडिलांनी पण तिच्या स्वतःच्या सांगितलेलं आहे आणि आज काहीतरी एकाला तर ताब्यात घेतलेलं आहे अजून एक दोन ताब्यात घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न चालू आहे पोलिसांच्या पद्धतीनं काम करतायत माझं असं म्हणणं आहे की एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या बाबतीतलं नाव आल्यानंतर त्याला एक वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी मिळत असते तसं काही घडतंय का काय परंतु हे सगळे आमचे पण अंदाज आहेत चौकशी झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल आत्ताच्या घडीला ती व्यक्ती निराधार हित वस्तुस्थिती खरी जोपर्यंत मागे देखील धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचे अलिगेशन झाली आणि लगेच जर राजीनामा माहिती न घेता राजीनामा घेतला असता तर कारण नसताना त्यांचा स्वतःची बदनामी झाली असती नंतर जिनं कंप्लेंट केली त्याच मुलीनं काय सांगितलं हेही आपण सगळ्यांनी पाहिलं तशा प्रकारे ह्याच्यात कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही कुणी व्यक्ती असू ती पण चौकशी होऊन संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत एखाद्याला दोषी धरायचं किंवा एखाद्याला त्या पदावरून हटवायचं हे पण कितपत योग्य आहे हा विचार करण्याचा भाग आहे अर्थात ते शिवसेनेचे एक नेते आहेत आणि त्याबद्दल शिवसेना पक्षच त्याबद्दलची भूमिका घेऊ शकतो काय करायचं ते पण माझं स्वतःचं एक त्रयस्थ म्हणून मत आहे जोपर्यंत चौकशीच्या बाबतीमधला अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत थोडंसे पेशन्स ठेवणं महत्त्वाचं ते तसं नसेल ते त्यांच्या संदर्भामध्ये असं आपण एकदम म्हणणं बरोबर नाही कदाचित त्यांनी त्यांच्या नेत्यांशी कॉन्टॅक्ट केला असेल त्याच्या संदर्भामध्ये त्यांचं काही ह्याच्याबद्दल बाबा समोर येत असताना काय सांगावं काय नाही काहीतरी विचार त्या ठिकाणी करत असतील आपण तुम्ही आम्ही सार्वजनिक क्षेत्रामध्ये ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस कुठलंही चौकशीतनं काही निष्पन्न न होता संपूर्ण
संपूर्ण मीडिया त्या व्यक्तीला ज्यावेळेस टार्गेट करत असतो त्यावेळेस ती व्यक्ती थोडस बाजूला राहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असते. ही वस्तुस्थिती आहे. अनेकदा कारण मागेही धनंजयनी पण एकदा ते स्टेटमेंट केलं त्याच्यानंतर धनंजय थोडासा बाजूला म्हणजे आम्ही एक मीटिंग केली पवार साहेबांनी एक मीटिंग केली त्याच्यामध्ये धनंजय मुंडे आले असते आले होते. काल आम्ही टी व्हीला बघत होतो की शिवसेनेच्या प्रमुखांची पण काही बैठक काल झाली असं ऐकण्यामध्ये आहे. चौकशी मला माहित नाही त्याच्याबद्दल. ज्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि जे तिथले वरिष्ठ अधिकारी आहेत तेच त्याबद्दलचं सांगू शकतील. मी काय होम मिनिस्टर नाहीये. मी पुण्याला गेल्यानंतर त्यांना विचारेन की बाबा अशा अशा पद्धतीनं पत्रकारांना प्रश्न पडलेला आहे की चौकशी किती दिवस चालणार आहे. तर चौकशी जोपर्यंत पूर्णपणे तपास होत नाही तोपर्यंत चौकशी चालणार आहे. हे साधं गणित. मैंने हमेशा बताया कि फार्मर्स के बारे में शिवसेना हो राष्ट्रवादी कांग्रेस हो तीनों का सपोर्ट है. खुद चीफ मिनिस्टर साहब ने बताया और साहब जी ने बताया कांग्रेस के लीडर ने भी बताया. तो हमारे फार्मर्स को न्याय मिलना चाहिए. उनके साथ डिस्कशन होना चाहिए और उनका क्या कहना है ये हाई केंद्र सेंट्रल गवर्नमेंट ने सुनना चाहिए और उसमें से रास्ता निकालना चाहिए. तीन तीन महीने वो लोग आंदोलन कर रहे हैं तो भी कोई उनके पास जा नहीं रहा है. उनके साथ बात नहीं कर रहा है. खाली उनके डेलीगेशन को बुलाते हैं. एग्रीकल्चर मिनिस्टर बात करते हैं लेकिन हमेशा जब डिस्कशन होता है तो उसमें से कुछ भी रास्ता बाहर नहीं आता. ऐसा 12 या 15 बार हुआ है. राज्य सरकार लक्ष देते म्हणजे त्याच्या संदर्भातला मागे कॅबिनेटने निर्णय घेतलेला आहे. मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे. Okay, thank you.